मांगूर येथे विहिरीत बुडून मतिमंद युवकाचा मृत्यू. मांगूर येथील सुभाष विठ्ठल चौगुले वय 42 याच्या पोहण्यासाठी गेला असता विहिरीत उडी मारल्यानंतर बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार तारीख 29 रोजी सकाळी 10 दरम्यान घडली. सदर मृत सुभाष हा वेडसर व मतिमंद होता. घटनेची वर्दी कुटुंबियांच्या वतीने सदलगा पोलीस स्थानकात देण्यात आली आहे. घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की मृत सुभाष चौगुले वेडसर व मतिमंद होते. ते आपल्या भावाच्या लहान मुलाला घेऊन पोहण्यासाठी विहिरीला सकाळी 10 दरम्यान गेले होते. त्यावेळी पोहण्यासाठी सुभाष विहिरीमध्ये उडी मारले पण सुभाषाला पोहता येत नसल्याने ते पाण्यामध्ये बुडाले. यावेळी सुभाष सोबत असलेल्या लहान मुलाने आरडाओरडा केला पण त्या दरम्यान विहिरीजवळ कोणीच नसल्याने सुभाष पाण्यात बुडाले. सदर घटनेची माहिती गावामध्ये वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण गावकरी विहिरीजवळ आले होते. यावेळी सदलगा पोलीस स्थानकाचे PSI RY बिळगी यांनी सहकारी यांच्या सोबत भेट देऊन घटनेची माहिती घेतली व गावकऱ्यांच्या मदतीने पाण्यातील प्रेताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश न आल्याने सदलगा येथील अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रयत्नाला यश आले व मृत सुभाष याला पाण्यातून वर काढण्यात आले. यानंतर पंचनामा झाल्यानंतर सदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेतास नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर सायंकाळी प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत सुभाष यांच्या पश्चात भाऊ बहीण असा परिवार आहे.